नमस्कार, मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मुक्काम पुष्टक उगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी चा आज आहे 15 जुलै 2023. आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की 10 जुलै ते 15 जुलै मध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल, तर तसा आजपर्यंत पाऊस पडलेला आहे, म्हणजे आता देखील पडला. पण सर्व शेतकऱ्याला आता नवीन अंदाज देत आहे. आज आहे 15 जुलै 2023. आज 15, 16 आणि 17 तीन दिवस मात्र राज्यामध्ये तसाच भाग बदलतच पाऊस पडणार आहे, सर्व मोठा काही पाऊस पडणार नाही हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेता. पण विदर्भ, मराठवाडा आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खास करून हा अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की 18 जुलै 2023 म्हणजे 18 तारखेपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 18 जुलै 19, 20 आणि 21 जुलै दरम्यान म्हणजे ह्या 4 दिवसांमध्ये विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस थोडा म्हणजे कमी प्रमाणात असणार आहे, तिकडे फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही मोठा काही पाऊस नाही, म्हणून त्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आता 18 जुलै म्हणजे मंगळवारपासून मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून त्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भामध्ये म्हणजे असा पाऊस पडत की काही काही छोट्या छोट्या तळ्यामध्ये पाण्याची आवक यायला सुरुवात होईल. पश्चिम विदर्भामध्ये देखील तळ्यामध्ये पाण्याची आवक येण्यासाठी सुरुवात होईल. त्याच्यानंतर जळगाव भागामध्ये म्हणजे खान्देशमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या काही भागामध्ये तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि तळ्यामध्ये थोडी पाणी येण्यासाठी थोडी आवक यायला सुरुवात होईल, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांसाठी संपूर्ण अंदाज येत आहे. त्याच्यानंतर 23 जुलैच्या नंतर परत राज्यामध्ये आणखीन पाऊस पडणार आहे, ते अंदाज परत दिल्यात आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सर्व शेतकऱ्याला सांगित होतो की म्हणजे आज म्हणजे 18 जुलै ते 21 जुलै पर्यंत राज्यामध्ये तीन विभागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या